नमस्कार, अश्विनी आपलं स्वागत करीत आहे बाईजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया झटपट हिरव्या मटरची चटणी। हिरव्या वाटाण्यांच्या शेंगा ज्या आपण सोलून यांचे दाणे काढून घेतलेत एक वाटी। इकडे आपण एक पॅन तापत ठेवलाय, यामध्ये एक चम्मच तेल छान गरम हो देऊ। तेल छान गरम झालं यात एक छोटा चम्मच जिरं छान हो देऊया। 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्या तिखटा अनुसार, मध्यम आचेवरती हे छान होऊ देऊ। मध्यम आचेवरती आपल्याला हलकासा रंग बदलोस्तो रे परतून घ्यायचंय, खूप नाही। आपल्या मिरच्यांचा रंग छान बदलला आहे, तर आपण साईडला करून घेऊया। यात एक वाटी आपले हिरवे वाटाणे, छान भाजून घेऊया। मध्यम आचेवरती आपल्याला छान परतून घ्यायचंय। यापूर्वीही आपण बायजाय स्वयंपाकघरात मटर पनीर बघितलंच होतं, डिस्क्रिप्शन बॉक्सला आपण लिंक बघू शकता। आपले वाटाण्यांचा रंगही छान बदलला आहे आणि आता आपण गॅस बंद करून देऊया आणि 2 मिनिटं यांना छान थंड होऊ देऊ। हे आपण मिक्सरलाही काढून घेऊ शकतो, पण हे ठेचून त्याचा स्वाद अप्रतिम लागतो, तर मग आपण ठेचून घेऊया। यात चवीप्रमाणे मीठ, इकडे आपण एक छोटा चम्मच मीठ घेत आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर छान एकत्र कुटून घेऊया। हे ठेचून घेऊया। अगदी बारीक नाही करत आहे आपण, थोडं जाडसर। हे आपल्याला छान ज्वारी अथवा बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय उत्तम हे लागतो ही चटणी। पोळीसोबतही आपण खाऊ शकतो। लहान मुलांना आपण ही छान चपातीमध्ये मटरची चटणी टाकून वरना चपातीचा रोल करून मटर चपाती रोल असंही देऊ शकतो, अथवा ब्रेडला लावून ॲज अ जाम छान ब्रेड जाम पण देऊ शकतो मटरचा। आपली हिरव्या वाटाण्यांची चटणी छानपैकी सर्व फुल रेडी आहे। पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट ही द्याल। नमस्कार।